आज चुनावी जुमला है ज्यामध्ये निव्वळ लोकांची दिशाभूल करण्याचे काम आणि स्वप्नांचे इमले शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळेल। तो तशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे। दूरदृष्टीचा अभाव वास्तवाचं भान नसलेला अशा प्रकारचा अर्थसंकल्प, कारण या राज्यामध्ये 9 वर्ष जयंत पाटील साहेबांनी आणि 7 वर्ष मी स्वतः अर्थसंकल्प सादर केला, 1 वर्ष सुनील तटकरे, 1 वर्ष दिलीप वळसे पाटील आणि 5 वर्ष सुधीर मुनगंटीवार साहेबांनी, अलीकडच्या काळातलं मी सांगतो। परंतु स्वप्नांचे इमले आणि शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प आहे। यातील अतिशयोक्ती नाही, मला कुणाला मी काहीतरी विरोधी पक्षाचा आहे म्हणून बोलतो असं नाही, परंतु राज्याचं एकंदरीत काय परिस्थिती आहे, राज्याचं उत्पन्न येणार किती आहे, राज्याचा खर्च किती होणार आहे, ज्या प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या, खरं तर तुम्हाला सगळ्यांनी बघितलं आहे आर्थिक पाणी अहवाल हा जो काही सादर करण्यात आला त्याच्यामध्ये देखील आपल्याला राज्याची अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेच्या 60% तुलनेमध्ये 8.8% दराने वाढवण्याची अपेक्षा होती, म्हणजे ती देशाच्या पेक्षा कमीच आहे। म्हणजे तिथं पण कुठं जास्त पैसे मिळतील अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे। आणि त्याच्यामध्ये इतर पण बऱ्याचशा गोष्टी आहेत, वीज, गॅस, पाणीपुरवठा आणि इतर उपयुक्त सेवा 75% तुलनेमध्ये 70% आणि बांधकाम क्षेत्राची वाढ 11.5% तुलनेत फक्त 4.4% कमी होण्याची अपेक्षा आहे। अशा त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु एक आपण पहा, आज संत तुकाराम महाराजांच्या देहूच्या परिसरामध्ये काही भरीव अशा प्रकारची मदत जाहीर करतील अजिबात त्या गोष्टीचा उल्लेख नाही। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देण्याचं काम आतमध्ये चाललेलं होतं, परंतु पंतप्रधानांच्या हस्ते त्या स्मारकाचं भूमिपूजन झालं, त्याच्या संदर्भात पुढचं काहीही, किती निधी दिला, कधी काम सुरू करणार, त्याबद्दल काही नाही। बोलणाऱ्यांच्या वाणीला आणि ऐकणाऱ्यांच्या कानाला बरं वाटावं म्हणून या सरकारने आत्तापर्यंत अनेक घोषणा 8-9 महिन्यामध्ये केलेल्या पाहिल्या आणि त्याचीच पुनरावृत्ती आज अर्थसंकल्पामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली। माझ्याकडं मी 2 पाठीमागच्या काळामध्ये 1 वर्षापूर्वी जो अर्थसंकल्प सादर केला त्याची देखील प्रत इथं आहे। त्यामध्ये गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री आम्ही मांडलेली होती आणि यांनी पंचामृत आणलं, मुळात अमृत कुणी बघितलेलंच नाही। आपण ऐकतोय अमृत असतं, पण अमृत कुणी बघितलेलं नाही, फक्त ऐकत आलेलो आहे। तसंच हे विकासाचं पंचामृत आहे, ते कधी दिसणार नाही, फक्त ऐकत राहायचं आणि जनतेला स्वप्नांच्या दुनियेमध्ये फिरून आणण्याचा प्रयत्न करायचा। 2014 पासून यांनी आत्तापर्यंत केलेल्या याआधीच्या घोषणांचं काय झालं, शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट झालं का, महाराष्ट्रातले उद्योग मोठ्या प्रमाणावर बाहेर चाललेले आहेत ते थांबवण्याच्या करता कुठल्याही प्रकारची घोषणा नाही, विकास कामांना निधी खर्च होत नाही। पत्रकार मित्रांनो, आजच मी सकाळचे लेटेस्ट आकडे घेतले, आपल्या नियोजन विभाग DPC चा खर्च हा फक्त 35% झालेला आहे। आता यंदा त्यांनी आम्ही गेल्या वेळेस 13,500 कोटी रुपये दिले होते, ते 15,000 कोटी केले, परंतु जर आता फक्त 21-22 दिवस ह्या महिन्यातले राहिलेले, तिथं खर्च किती झाला आहे, 34-35%। तुम्हाला आश्चर्य वाटेल, काही काही तर जिल्ह्यांच्यामध्ये 4-5% अशा प्रकारचा खर्च झालेला आहे, ते तर तुम्ही पाहिलं तर तुमचाही विश्वास बसणार नाही, अशा प्रकारची त्याच्यामध्ये परिस्थिती आहे। त्याचबरोबर त्यांनी बजेटचा खर्च हा योजनेतर दोन्ही मिळून आजच्या तारखेपर्यंत त्यांच्याच आकडे आहेत, राज्य सरकारचे आकडे आहेत, 51% झालेला आहे। म्हणजे अर्थसंकल्प सादर करायचा आणि 51% खर्च, फार तर फार अजून 20-21 दिवसामध्ये खर्च करून किती टक्के करतील, माझं म्हणणं 20% खर्च करतील, 70% जातील, तरी 30% खर्च होणारच नाही।
तीच गोष्ट डीपीसीची आणि नुसत्या घोषणा करायच्या अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे। आपण पाहिलं एकंदरीतच जनतेला स्वप्नांच्या दुनियेमध्ये फिरून आणण्याचा या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने अर्थमंत्री महोदयांनी प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या स्मारकांना वेगवेगळ्या महापुरुषांच्या कामाला निधी देण्याच्याबद्दल घोषणा आणि त्याच्या ठोस अशा प्रकारे किती निधी दिला ह्याचा उल्लेख नाही। आम्ही हे करणार आहोत, आम्ही हे देणार आहोत, आम्ही ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या महामंडळाची नावं घेतली, तुम्ही पाहिलं असेल अनेक महामंडळं, आमचं मागासवर्गीय, आमचं आदिवासी, आमचं OBC, आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मौलाना आझाद, खूप काही महामंडळ आहेत, त्या सगळ्यांना मिळून आम्ही भरीव तरतूद करणार। अरे भरीव तरतूद करणार म्हणजे काय? त्या संदर्भामध्ये ठोस काहीतरी तुम्ही सांगायला पाहिजे होतं। अर्थसंकल्पामध्ये आमच्या पंचसूत्रीप्रमाणे बऱ्याच बाबी ह्या मागच्या अर्थसंकल्पामध्ये होत्या, उदाहरणार्थ हिंजेवाडी शिवाजीनगर मेट्रो असेल, इतर मेट्रो असतील, रिंग रोड असेल, रेवस ते रेड्डी हा मार्ग असेल, किंवा विरार ते आपला रायगड ते असेल, किंवा स्वारगेट ते कात्रज असेल, निगडी ते पिंपरी असेल, ह्याही गोष्टी रिपीट झालेल्या, किंवा विमानतळाच्या बाबतीमध्ये नुसतं पुण्याच्याबद्दल पुरंदरचं विमानतळ आम्ही करणार म्हणजे काय करणार? ह्या बाकीचे कोल्हापूरचं विमानतळ, ते आमचं शिर्डीचं विमानतळ, किंवा संभाजीनगरचं विमानतळ, छत्रपती संभाजीनगर, अशा वेगवेगळ्या विमानतळाच्याबद्दलचा उल्लेख, किंवा रेल्वेच्या बाबतीत आम्हाला मोठा निधी मिळाला आणि रेल्वेच्याबद्दल पण आम्ही खर्च करणार आहोत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 6,500 कोटी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली होती, त्यातला एक दमडा देखील अद्यापपर्यंत मिळालेला नाही। त्याचप्रमाणे हा अर्थसंकल्प आहे। शेतकऱ्यांच्या शेतपंपाची वीजमापीची घोषणा त्यांनीच केलेली होती। आम्ही सरकारमध्ये असताना त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही माफ करा, परंतु त्याचा साधा उल्लेख देखील नाही। पत्रकार मित्रांनो, मला माहिती मिळालेली आहे की हे जे काही आता उद्याचं आमचं 25 अधिवेशन संपलं की 1 एप्रिलला, एप्रिल फुल नाही, झटकाच आहे, 30 का 35% विजेची दरवाढ आहे। फक्त ते आत्ता सांगत नाहीत, त्या अर्थसंकल्प संपल्यानंतर सांगणार आहे। दुसरी, शेतकऱ्यांना 6,000 रुपये जाहीर केलेले आहेत। ते 6,000 रुपये म्हणजे एका शेतकरी कुटुंबाच्या घरात 5 माणसं धरा, नवरा बायको, 2 मुलं आणि एखादा वयस्कर माणूस, म्हणजे त्यांना 3 रुपये रोज मिळत आहेत। 3 रुपये रोज, 5 त्रिक 15, 16 17 आणि त्याला गुणिले 17 त्रिक 51, तुम्ही शेतकऱ्याची थट्टा करता का? 3 रुपयामध्ये चहा तरी मिळतो का? तुम्ही शेतकऱ्यांना 500 रुपये मदत द्यायला निघालेला आहे, त्यापेक्षा शेतकऱ्यांना असली तुटपुंजी मदत त्याची काही गरज नाही, त्यापेक्षा त्यांना भाव त्यांच्या कांद्याला, त्यांच्या पिकांना, त्यांच्या हरभऱ्याला, त्यांच्या सोयाबीनला, त्यांच्या कापसाला, त्यांच्या गव्हाला, हे वेगवेगळे द्राक्षे आहेत, आंबा आहे, संत्रा आहे, केळी आहेत, ह्या सगळ्यांना चांगल्या प्रकारचा दर द्या। कांद्याला पैसे त्या ठिकाणी देत नाही, कांद्याला अनुदान देत नाही, काही गोष्ट नाही की कांद्याला आम्ही काय मदत करणार। वास्तविक शेजारच्या गुजरात सरकारने काहीतरी घोषणा केली, परंतु इथं तशा प्रकारची घोषणा झाली नाही। आम्हाला वाटलं महिलांच्याबद्दलचा, कालच जागतिक महिला दिन झाला आहे, त्यानिमित्तानं महिलांना काही घोषणा मध्य प्रदेशने का कुणी मधल्या काळामध्ये केली तसे काही घोषणा होईल, तशाही प्रकारची कुठली घोषणा झालेली नाही आहे। बऱ्याच योजनांच्यामध्ये केंद्र सरकारच्या मदतीनं अशा घोषणा झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही मागणी केलेली होती, परंतु ते म्हणले की भरीव आकडा नाही, भरीव तरतूद करणार। अरे भरीव म्हणजे काय? कुठली तरतूद करणार? आणि मित्रांनो, मी आपल्याला स्पष्ट सांगतो, हे जे आकडे आज आपण सगळ्यांनी ऐकले आणि जे काही स्वप्नांचे इमले किंवा शब्दांचे फुलोरे किंवा घोषणांचा सुकाळ हा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। तुम्ही पण पत्रकार मित्रात जरा 2 दिवस थांबा, आम्ही तर अर्थसंकल्पावर आमची भूमिका मांडणारच आहे, त्या संदर्भामध्ये ते पण त्यांची भूमिका मांडतील, आमच्या प्रश्नांना उत्तरं देतील, पण
एकंदरीत राज्याची परिस्थिती पाहिल्यानंतर राज्य कर्जबाजारीकडे ह्यांची वाटचाल चाललेली आहे। 6.5 लाख कोटीच्या पुढे कर्ज गेलेलं आहे, त्याबद्दल ठोस अशा पद्धतीने कुठली काही गोष्ट सांगायला अर्थमंत्री तयार नाही आहेत। अशा प्रकारचा हा एकंदरीत अर्थसंकल्प त्यांनी सादर केलेला आहे। खरं तर त्यामध्ये नेहमीच अर्थमंत्र्यांनी वेगवेगळ्या बाबी बऱ्याचदा सांगितलेल्या आहेत। उदाहरणच द्यायचं म्हटलं तर त्यांनी पाठीमागच्या काळामध्ये एक पुस्तक लिहिलेलं होतं की बाबा कशा पद्धतीनं आम्ही अर्थसंकल्प सादर करणार, परंतु दुर्दैवानी त्यांनी अर्थसंकल्प कसा सादर करायचा त्याबद्दलचं पुस्तक लिहिलं, परंतु त्यांनी त्याच काळात अर्थसंकल्प कसा वाचायचा हे जरी लिहिलं असतं, सादर करायचा हे जरी लिहिलं असतं, तर ते जास्त चांगलं झालं असतं असंही मला ह्या निमित्तानं म्हणायचं। आणि खरं मी पाठीमागच्या काळामध्ये जे काही अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री मांडलेली होती, खरं एक वर्षाचा विचार करून आपण तशा प्रकारची पंचसूत्री मांडत नाही। जसं खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार 1991 साली मनमोहन सिंग साहेबांनी केलेला होता आणि अर्थमंत्री म्हणून त्यांनी तो अर्थसंकल्प UPA च्या काळामध्ये सादर केलेला होता आणि तो आजपर्यंत म्हणजे वाजपेयी साहेबांनी पुढं कंटिन्यू केला, UPA सरकारनी पण कंटिन्यू केला। तशा पद्धतीनं ही पंचसूत्री पुढं चालू ठेवायला पाहिजे होती, परंतु कुठंतरी आपल्यावर टीका टिप्पणी होईल म्हणून त्यांनी आता त्याला एक वेगळ्या प्रकारचं नाव दिलं आणि पंचामृतच्या नावाने हा अर्थसंकल्प पुढं आणण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे। पण आमच्या सगळ्यांचा या बाबतीमध्ये भ्रमनिराश झालेला आहे। मला तर तो अर्थसंकल्प वाचत असताना खोटं नाही, मला 14 मार्च डोळ्यासमोर येत होतं, 14-15 मार्च। सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी आहे? 14 मार्च। म्हणलं 14 मार्चला बहुतेक ह्यांना रात्री कळले निकाल विरोधी जाणार, त्याच्यामुळं आता आपल्याला अर्थसंकल्पामध्ये जेवढं काही घोषणाबाजी करायची तेवढी करून घ्या। ते तरी कारण असावं किंवा शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघामध्ये जो काही झटका बसला आहे आणि कसब्यामध्ये जो काही झटका बसला आहे आणि चिंचवडला पण आमची दोन्ही मतं एकत्र केली तर ती त्यांच्या पुढं आहेत, परंतु असं म्हणून चालत नाही। पण मी तसा विचार करतो आहे आणि त्यामुळं आपण 9 महिन्यापूर्वी सरकारमध्ये आलो, आपण सरकारमध्ये येत असताना जनता काही आपल्याबरोबर दिसत नाही हे कालच्या खेडच्या सभेने देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या सगळ्यांनी पाहिलं। खेडची सभा तर भूतो न भविष्यती अशा प्रकारची होती, माणसं आणलेली नव्हती, माणसांना विचारलं तर सांगत होती की उद्धव ठाकरे साहेबांचं भाषण ऐकायला आम्ही आलेलो आहे। जसं दसऱ्याला लोक काय सांगायचे, कशाला आलो आहे, कोणाला माहिती आहे, आणलं आहे आम्हाला, आम्ही आलो आहे, आता चाललो आहे परत। काही जण म्हणायची राज ठाकरेंची सभा ऐकायला आलो आहे, एक जण म्हणला कुणाला माहिती आहे अब्दुल सत्तार साहेब म्हणले चला म्हणून आलो इकडं। अशा प्रकारची परिस्थिती त्याच्यात होती। वरळीची सभा तर आपण बघितली, सगळ्या खुर्च्याच खाली होत्या, म्हणजे खुर्च्यांना मार्गदर्शन करण्याच्या करता ती सभा होती का मांडलेल्या खुर्च्या गोळा करण्याच्या करता सभा होती, हा जरा संशोधनाचा विषय। आणि तिथं मात्र आदित्य ठाकरेंची टोलेजंग सभा नंतर त्याच पटांगणामध्ये झाली आणि ह्याच्यावरून आपण म्हणतो ना शीतावरून भाताची परीक्षा, तशा प्रकारे हे सगळे गोष्टी घडायला लागल्यानंतर आता काय होतं नव्हतं ते जाहीर करून टाका, पुढचं पुढं बघू। या हेतूने मांडलेला दूरदृष्टीचा अभाव आणि वास्तवाचं भान नसलेला हा अर्थसंकल्प असं माझं स्पष्ट मत आहे। धन्यवाद। आता दादांनी सांगितल्याप्रमाणे जुनी जी आघाडी महाविकास आघाडीची विकासाची पंचसूत्री होती, याचं नामांतर पंचामृत केलेलं आहे।
कुठेही शेतकऱ्याला दिलासा या बजेटमध्ये मिळालेला नाही। ज्या योजना अजितदादा अर्थमंत्री असताना जाहीर केलेल्या त्याच योजना मेजॉरिटीने घोषणा केलेल्या आहे। विशेषतः जातीयवाद निर्माण करण्याचा वेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुद्धा या ठिकाणी झालेला आहे आणि ज्याला जुमलेबाजी म्हणता येईल त्यांच्याच भाषेमध्ये अशा पद्धतीने जुमलेबाजी असलेला हा बजेट आहे। महिलांना कुठे न्याय नाही, शेतकऱ्यांना कुठे न्याय नाही, बेरोजगार तरुणांना कुठे न्याय नाही, अशा पद्धतीचा नीरस बेरंग अशा प्रकार हे बजेट या आताच्या या सरकारने मांडलेलं आहे। तर जनतेशी कोणतंही देणं घेणं या सरकारने, सरकारकडे पैसा उत्पन्नाचे स्तोत्रच नाही। तर एवढ्या मोठ्या घोषणा कशा पद्धतीने केलेल्या आहे, म्हणतो निश्चित या महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचा प्रयत्न या बजेटच्या माध्यमातून झाला। यामध्ये एक आपल्या मराठीमध्ये तुम्हाला किती लोकांना माहिती आहे माहीत नाही, परंतु मराठीमध्ये म्हटलं जातं लबाडा घरचं अवातन जेवला आवत जेवल्याशिवाय खरं नसतं, अशा प्रकारची ही सगळी गोष्ट आहे। मित्रांनो तुम्ही पहा, सरकार आल्यापासून 75,000 नोकर भरती करणार अशी घोषणा आहे, अजून भरती काही सुरू झाली नाही, आज पण ती घोषणा केली। घोषणांचा सुकाळ आहे, आज बेरोजगारीच्या घोषणांचा सुकाळ आहे, आज बेरोजगारीच्या बद्दल काय तुम्ही भूमिका या ठिकाणी येणार, कुठं इंडस्ट्रीच्या करता काय योजना त्या ठिकाणी देणार, कुठल्याही बद्दल त्याच्यात सांगण्यात आलेलं नाही आहे। आणि सातत्याने आम्ही सभागृहात सांगतोय की ओळीने सतत पाऊस पडला आणि त्याच्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्याचेही पैसे अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही। आम्ही ज्यावेळेस वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून जातो किंवा आमदार लोक जातात, त्यावेळेस सतत हे लोक मागणी करतायत आणि हे नुसतं सांगतात नाही आम्ही दिलेलं आहे, नाही आम्ही NDRFपेक्षा दुप्पट दिलं आहे, तिप्पट दिले, इतके हजार कोटी दिले, तितके हजार कोटी दिले, परंतु प्रत्यक्षात फील्डवर काही पैसे गेलेले नाहीत। आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानी त्यांचं सरकार असताना 14 ते 19 एक कर्जमाफीची योजना होती, ती योजना म्हणले आता चालू करायची, मग त्या योजनेत किती लोक राहिले काय राहिले काहीच माहिती नाही, काहीच आकडे दिलेले नाही। अशा वेगवेगळ्या प्रकारे दिशाभूल करण्याचं काम ह्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं ह्या आत्ताच्या सरकारने केलेलं आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे। अरे जरा दोन रुको नो, जलयुक्त शिवाराच्या बद्दल आम्हाला कुणालाही आकस असण्याचं कारण नाही। सरकार बदलत असतात, सरकार जरी बदलत असली तर ज्या योजना शेतकऱ्यांच्या किंवा जनतेच्या हिताच्या असतात त्या योजना पुढं चालू ठेवायच्या असतात। उदाहरणच मी देतो, अंतुलेसाहेब मुख्यमंत्री होते 1980 साली, संजय गांधी निराधार तेव्हा सुरू केली योजना, आजही चालू आहे की नाही, योजना चांगली होती, सगळ्या मुख्यमंत्र्यांनी ती कंटिन्यू केली। अशा प्रकारे जलयुक्त शिवाराच्या बाबतीमध्ये इतकं वेगवेगळ्या पद्धतीनं त्यावेळेसच्या मंत्र्यांनी पण सभागृहामध्ये सांगितलं की हो जलयुक्त शिवारामध्ये भ्रष्टाचार झाला, असं वरच्या सभागृहामध्ये सांगितलेलं तुम्हाला आठवत असेल।
आणि नंतर कॅगनी देखील त्याच्यामध्ये ताशेरे ओढले। म्हणून आमचं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं, त्यावेळेस ती योजना थांबवली, बाकी त्याला काही कारण नव्हतं। शेवटी योजना चालल्या पाहिजेत, समाजाचं भलं झालं पाहिजे, समाजाला त्याचा फायदा पण झाला पाहिजे, अशा प्रकारचं आमचंही सगळ्यांचं मत आहे। परंतु आज आता अर्थसंकल्प सादर केल्या आम्हाला जे वाटलं ते आत्ता आम्ही सांगितलं। अजून थोडंसं आज रात्री व्यवस्थितपणे अभ्यास करून नीटपणे आता पेन ड्राईव्ह मिळालेला, नक्की कुठं काय झालंय कुठं काय, उद्याच्याला अधिक अधिकारवाणीनं त्याबद्दल आम्ही सांगू। पेन्शन योजनेच्या संदर्भात कुठलंही काही बोलायला तयार नाहीत। बाकीच्या वेगवेगळ्या ठिकाणी पैसे वाढवण्याचं काम केलं, त्याची गरज होती ते काम केलं, मग त्याच्यात निराधार लोकांच्या करता असेल, बाकीच्या गरीब वर्गाच्या करता असेल, महात्मा ज्योतिराव फुले ही जी काही योजना आहे त्याच्याही 1.5 लाखाची लिमिट 5 लाख केली, ती चांगली गोष्ट झाली, कारण त्याच्यात सर्वसामान्य 5 लाखापर्यंत उत्पन्न असणारा तो पण सहभागी होऊ शकतो आणि त्याची रक्कम पण काही प्रमाणामध्ये वाढवलेली आहे। पण मी पुन्हा सांगतो पत्रकार मित्रांनो, हे जे काही संपूर्ण तुम्ही ऐकलं आहे अर्थसंकल्प, तो ऐकल्यानंतर आपल्या राज्याचं गेल्या त्यांच्याही काळातलं 2014 ते 2019 पण धरा, गेल्या 10-20-25 वर्षाचं काय उत्पन्न वाढलेलं आहे, कशा पद्धतीनं वाढलेलं आहे हे सगळं बघा। कालचा त्यांनी जशा प्रकारे आर्थिक पाहणी अहवाल सादर केलेला आहे, त्या आर्थिक पाहणी अहवालाचं पण विवेचन करा। हे सगळं केल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल हा चुनावी जुमला आहे, त्याच्यामध्ये निव्वळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम आणि स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळेल।